नमस्कार, मी अभिषेक नेमाणे। आज वैशाख शुक्ल वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा शके 1944 सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध। अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी आणि ठाणेकरांना उद्या शून्य सावलीचा मिळणार अनुभव। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे महानगरपालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। अधिसूचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर, महापालिका मुख्यालय सूचना फलक आणि सर्व प्रभाग समिती कार्यालयातील सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे आता निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे। ठाणे महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपली आहे, मात्र ओबीसी आरक्षण मंजूर झाल्याशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत असा निर्णय शासनाने घेतला होता। त्यामुळे ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या, मात्र सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुका जाहीर करण्याशिवाय पर्याय उरला नाही। त्यामुळे अंतिम प्रभाग रचना जाहीर करून आता निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभाग रचनेत विशिष्ट पक्षाला अनुकूल भूमिका घेतली गेली आहे। महापालिकेच्या 47 प्रभागांपैकी 21 मधील लोकसंख्येत बदल केले असताना केवळ दिवा येथे प्रभागामध्येच एका नगरसेवकाची वाढ कशी झाली असा सवाल भाजपाचे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे। यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून फेब्रुवारीमध्ये प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती। त्यावेळी ठाणे महापालिका क्षेत्रातील केवळ 18% लोकसंख्या असलेल्या मुंब्रा येथे 4 प्रभाग वाढवले होते, तर आता 82% प्रभाग असलेल्या ठाण्यात 7 नगरसेवक वाढले होते। त्यात वागळे इस्टेटमधील 5 जागांचा समावेश होता। या प्रभाग रचनेला भाजपाने आक्षेप घेतला होता। आता दुसऱ्या वेळी प्रभाग रचना निष्पक्षपातीपणाने होण्याची अपेक्षा होती, मात्र ह्यावेळीही विशिष्ट पक्षाला अनुकूल भूमिका घेतली गेली आहे। अचानकपणे दिवा येथील प्रभाग 57,000 लोकसंख्येवरून 35,000 कमी केला गेला, तर मुंब्रा येथील प्रभाग 36,000 49,000 झाला। जुन्या प्रभाग रचनेत मुंब्र्यातील 2 प्रभागांमध्ये 71,000 लोकसंख्या होती, आता नव्या रचनेत ती 80,000 पोहोचली आहे। घोडबंदर रोडवर लोकसंख्या वाढत गेली आहे, मात्र ह्या ठिकाणी एकही नगरसेवक वाढलेला नाही। याबद्दल माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी आश्चर्य व्यक्त केले। केवळ दिवा परिसरातच नगरसेवक कसा वाढला याकडे डुंबरे यांनी लक्ष वेधले। ठाणेकरांना सृष्टीतील एक चमत्कार उद्या अनुभवता येणार आहे। ठाणेकरांना उद्या शून्य सावलीचा अनुभव मिळणार आहे। मंगळवार 17 मे रोजी ठाणे डोंबिवलीकरांना दुपारी 12:35 शून्य सावलीचा अनुभव घेता येणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकरू सोमण यांनी सांगितले। याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही असं म्हटलं जात असलं तरी ते 100% सत्य असतेच असं नाही। वर्षातील असे 2 दिवस असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते, या दिवसांना शून्य सावलीचा योग असे म्हटले जाते। आज आपण या शून्य सावलीचे रहस्य जाणून घेणार आहोत। शून्य सावलीचा हा अनुभव उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातूनच घेता येऊ शकतो। कल्याण लोकसभा मतदारसंघातील कोळेगाव ते घेसर या रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पूर्ण करण्यात आलं आहे, त्यामुळे वाहतुकीला फायदा होत आहे। मात्र त्या रस्त्यासोबतच कोळेगाव नाका ते मानपाडा मुख्य रस्त्यापर्यंत विस्तारित असलेला भाग हा पूर्ण करण्यात यावा
अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास यांना केली होती. अखेर या कामाला मंजुरी देण्यात आली असून 2,17,00,000 निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. आता लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. तर डोंबिवली शहराच्या अंतर्गत वाहतुकीसाठी महत्वाचे असलेल्या कोळेगाव घेसर रस्त्याचे काँक्रीटीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले. या कामामुळे ह्या मार्गावरील प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. मात्र या रस्त्याचे काम कोळेगाव ते मानपाड्याच्या कल्याणशील या मुख्य रस्त्यापर्यंत करण्यात यावे अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास यांच्याकडे केली होती. या मागणीला मंजुरी देत एमएमआरडीएने 2,17,00,000 निविदा प्रक्रिया राबवली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता लवकरच या रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहे. हा रस्ता पूर्णपणे काँक्रीटीकरण झाल्यास काटई जंक्शनला जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे, तर नवीन कनेक्टिव्हिटी तयार होण्यास मदत होईल. तसेच स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या वाहतुकीवेळी दिलासा मिळणार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. वाढलेल्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली असून ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. दरम्यान प्रत्येक निवडणुकीत नवीन घोषणा केल्या जात आहेत, मात्र महागाई कमी होत नाही. आता महागाई कमी कधी होणार याच्या घोषणा कधी करतात याची आम्ही वाट बघतोय अशी टीका ऋता आव्हाड यांनी केली. गेल्या काही महिन्यांपासून महागाईच्या झळा तीव्र झाल्या असून पेट्रोल डिझेलसह अनेक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचे दरही वाढत असून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आधीच लॉकडाऊन नंतर सामान्य माणसाचे जगणे असह्य झाले असताना आता सरकारने घरगुती सिलेंडरच्या दरात देखील चांगलीच वाढ केली आहे. सिलेंडर महागल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले आहे, त्यामुळेच इंधन व स्वयंपाक गॅसची दरवाढ कमी करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महागाईचा भस्मासूर, पगार कपात, नोकरी जाण्याची भीती, त्यात सतत पेट्रोल डिझेलची दरवाढ, स्वस्त झाले मरण आणि महागले पेट्रोल आदी फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधले. बऱ्याचशा कंपन्या बंद पडल्या आहेत, बऱ्याचशा छोट्या छोट्या उद्योगांना प्रचंड फटके बसले आहेत. मुलांच्या शाळेची फी भरायला पालकांची ऐपत नाही, मुलांना शिक्षण कसे द्यायचे, त्यांच्या आजारपणाची बिलं कशी भरायची असा प्रश्न पालकांसमोर आहे. या सगळ्या गोष्टींचा महागाईचा परिणाम निव्वळ खाण्यापिण्यावर नाही तर संबंध जीवनावर झाला आहे, त्यामुळे भाजप सरकारचा बुरखा फाडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे काल केतकीला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. केतकीला न्यायालयाने काही तक्रार आहे का अशी तिच्याकडे विचारणा केली, त्यावेळी तिने काही तक्रार नसल्याचे म्हटले. आपला कोणी वकील आहे का असे न्यायालयाने विचारले असता आता केतकीने आपणच आपली बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपलं लिखाण हे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग असल्याचं तिने न्यायालयासमोर सांगितलं. न्यायालयाने तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महानगरची गॅस वाहिनी
काल हिरानंदानी परिसरात फुटल्यामुळे जवळपास 1200 अधिक ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडित झाला होता. घोडबंदर भागात रस्त्याचे काम सुरू असताना 125 मिलीमीटर व्यासाची गॅस वाहिनी फुटली. ही गॅस वाहिनी दुरुस्त करण्यासाठी जवळपास 1.5 तास गेल्यामुळे या परिसरातील गॅस पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे जवळपास 1200 अधिक ग्राहकांना गॅस पुरवठा विना राहावे लागले. संध्याकाळी 5:45 सुमारास हा गॅस पुरवठा खंडित झाला. ही माहिती मिळताच महानगर गॅस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणांनी त्वरित धाव घेतली आणि दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र ही दुरुस्ती पूर्ण होणे हाच बराच कालावधी लागल्यानं या भागाचा गॅस पुरवठा ठप्प झाला होता. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही असं आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आलं. जिल्ह्यात कोरोनाचे 31 नवीन रुग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात 158 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 11,894 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 13 नवीन रुग्ण आढळले. सध्या 90 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 2,127 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 3 रुग्ण आढळले. सध्या 8 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 2,954 रुग्ण हे दगावले आहेत. आणि ठाणे ग्रामीणमध्ये एकही नवीन रुग्ण नाही. सध्या 3 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 1,256 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. पाहूया ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध. अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी. आणि ठाणेकरांना उद्या शून्य सावलीचा मिळणार अनुभव. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला, तसेच आमच्या फेसबुक पेज किंवा यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.